हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पिझ्झा। त्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे। हा पिझ्झा बेस आहे, म्हणजेच पिझ्झा ब्रेड। इकडं टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर लसूण पेस्ट, टोमॅटो केचप, थोडंसं मीठ, थोडीशी चटणी आणि हे अमूल चीज ब्रेड आहे। हे चीज आहे अमूलचं। चला तर मग फ्रेंड्स, बनवूया पिझ्झा। अगदी सोप्या पद्धतीने, घरच्या पद्धतीने बनवूया आपण। चला तर आता आपण हे चीज पिझ्झा ब्रेडला लावून घेणार आहोत। पूर्ण सगळीकडे तर आपलं हे चीज सगळीकडे लावून झालेलं आहे। पूर्ण पिझ्झा ब्रेडला हे चीज लावले मी आता। याला यावर टाकणार आहोत टोमॅटो केचप। आता हे सगळीकडे आपण पसरून घेणार आहोत। आता हे छान आपल्याला पसरवून घ्यायचे असं। आता यानंतर आपण टाकणार थोडीशी लाल तिखट टाकली आपण यावर। त्यानंतर कोथिंबीर लसूण पेस्ट, पिझ्झा बेसला छान लावून घ्यायचे आपल्याला हे सगळं। त्यानंतर आपण टाकणार आहोत आता कांदा। शिमला मिरची, त्यानंतर टाकणार आहोत आपण टोमॅटो, आता आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। व किंचित आपण थोडस मीठ टाकणार आहोत यावरती। तर फ्रेंड्स, सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। चला तर तर आता आपण इकडं तवा गरम करायला ठेवला आहे। हा नॉनस्टिकचा तवा आहे। आता तव्यावर टाकणार आहोत तूप। हे तूप वापरणार आहोत आता आपण हे तव्यावरती टाकायला। गॅस मंद आचेवर ठेवायचा आपल्याला। तर आता आपण हा पिझ्झा या गरम झालेल्या तव्यावरती ठेवणार आहोत। गॅस मंद आचेवर ठेवणार आहोत आपण। तर फ्रेंड्स, आता आपण यावरती ठेवणार आहोत झाकण। तर फ्रेंड्स, आपला पिझ्झा तयार आहे। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आपला हा पिझ्झा आहे। आता आपण हा काढून घेणार आहोत। बारीक म्हणजे मंद आचेवर ठेवून आपण हा बनवला आहे। तर फ्रेंड्स, आपला हा घरच्या घरी बनवलेला पिझ्झा तयार आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।